जर प्रेम नाही तर देवदेव करण्यात मजा नाही. आता काल चतुर्थी होती मायमावल्या, बरोबर चतुर्थी धरली असेल, काय काय तर निरंकार धरतात. निरंकार मला सांग माय, निरंकार चतुर्थी करते दर तसाला पिंट्याला म्हणते बघ र कॅलेंडर कवा चंद्रोदय धरते कशाला तो जीवाला कार आमच्या महाराज बरं का. मी लेख आहे म्हणून सांगते, कीर्तनकार म्हणून सोडा. उपासा तापासाने कधीच देव पावत नाही मायमावल्या. पोटाला लागतं तेवढं खा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही आजारी पडला तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे? तुमची लेकर बाळ दुसरी शेजारीची बाई सांभाळणार आहे? तुमच्या नवऱ्याला दुसरी बाई खाऊ घालणार आहे? मग घरचं कुणाचं करायचं आहे? कुणाला करायचं आहे घरचं? मग ताकद पाहिजे की नाही? एवढा संसाराचा गाडा वढायचा आहे, मग शरीरात ताकद नको का? हाडाची काढ झाली तुमची आ, माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झाल्यात उपासनं नाही लागलेलं की माझ्याकडेच बघाय महाराज. ते मी लय पळते म्हणून तशी अवस्था आहे. विनंती आहे माझी, थोडीशी अंधश्रद्धा बाजूला ठेवा बरं का. तुम्ही कितीही मोठा गणपती बसवलाय आणि जर तुम्ही गणपती समोर चुकीचे कार्यक्रम ठेवले तुमचा गणपती करण्यात मजा नाही बरं का. आज शिवछत्रपती गणेश मंडळाचं मी मनापासून कौतुक करते. ते माणसाला पाकिट त्यांनी दिलंय, दोन चार चांगले शब्द बोलावेच लागतात, तसली मी नाही महाराज. त्यांनी माझं कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कधीच कौतुक करणार नाही, पण त्यांनी गणपती समोर कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक करेल, कारण ही काळाची गरज आहे. हा बदल आहे. मला असं नाही म्हणायचं की माझ्या कीर्तनाने अख्खे सुधारतील, पण कमीत कमी 10 दिवस बिघडणार नाहीत एवढी तरी गॅरंटी महाराज. आणि लोकांसाठी काही करायचंच नसतं, लोक चांगले मागतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. आपल्या चांगलं वागण्याला आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे म्हणून चांगलं वागायचं असतं. लोक म्हणतील वा दारू पित नाही म्हणून दारू प्यायची नसते, असं नाहीये. दारू आपल्या शरीरासाठी चांगली नाहीये म्हणून ती प्यायची नसते. जगासाठी कुठली गोष्ट करायचीच नाही. हे कलियुग आहे, हे ओनली प्रेझेंटेशनवर चालतं. जेवढा तुमचा गणपती सजावटीने मोठा आहे, जेवढा पैशाने मोठा आहे, तेवढा तो देव मोठा आहे असं नसतं रे दादा. प्रेझेंटेशनने तुम्ही कुणाचंच प्रेस्टिज नाही ठरवू शकत. आपल्या नजरेत कसं आहे, महाराज जर फॉर्च्युनरमध्ये आला तर ज्ञानी, आणि तोच महाराज जर इंडिका घेऊन आला तर मूर्ख, मग पेटवा आम्हाला. तुमचं कसं आहे, पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, चांगल्या घरची ती, फ्री माइंडेड लोक आहेत कुटुंबातली, आणि तीच पोरगी जर कीर्तनात नाचली, मूर्ख, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अन क्लास, लोअर क्लास. म्हणजे ज्याला मटन चावना त्यानं माळ घातली तुमच्या नजरेत तो महाराज, आणि आम्ही जन्मल्यापासून बोंब बोलतोय, आम्ही पोतराज, आम्हाला काय येत होतं. माझं तर लय अवघड आहे आंबेजोगाई कर. मी जर शांत कीर्तन केलं ना, लोक म्हणतात हे नेवळाट आहे, निस्तच उभं राहत आहे, आणि जरा हसून खेळून कीर्तन केलं ना, गेल तर मी नाचतीच नाचती, मग करू काय. अरे तुमचं ऐकलं तर मला कीर्तन सोडावं लागेल. मग मी विचार केला, जाऊ दे तिकडं, आवडे देवासी तू ऐका प्रकार. विनंती आहे, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर बप्पा साथ हो, जर देव सोबत आहे ना कोणी काहीच करू शकत नाही, फक्त देव पाठीशी हा विश्वास असला पाहिजे. पण विनंती आहे, थोडंसं बदला, जरा नजर बदला. कीर्तन करे तरी सांगते, देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. मेलात तरी देव दिसणार नाही, कारण मुळात देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. फील इट, तुम्ही अनुभवा. आणि ज्याला देव अनुभवता आला नाही तो भगवंताला कधीच प्राप्त करू शकत नाही. इमानदारीने सांगा, सुशिक्षित आहात तुम्ही. ज्याला मायबाप कळले नाही त्याला देव कळणार आहे, ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे, ज्याला नीतिमत्ता कळली नाही त्याला भक्ती कळणार आहे. जिथे बेस स्ट्रॉंग नाही आहे तुम्ही तिचं इमारत नाही उभं करू शकत आहे. पण थोडीशी विनंती आहे, जरा जागे व्हा. आपलं कसं आहे मायबाप हो, आपला अंगारेवर विश्वास आहे पण बुक युअर नाही, त्याला कुणी काहीच करू शकत नाही. कधीच कुठले संत म्हणले नाही माझ्या पाया पड तुझं कल्याण होईल, कधीच नाही. कर्म सत्य करा तुमचं कल्याण होईल, भक्ती करा मनातून करा तुमचं कल्याण होईल. जिथं कर्म चुकतंय ना, एक माणूस एका योग्याकडे गेला, योगी माफ करा कानाला हात लावून सांगते, पण सध्याच्या काळात योगी राहिले नाही, आता फक्त भोगी. इथं कसं आहे, इथं तेच खपतं ज्याचा TRP जास्त आहे. आम्ही माणसं अशी आहे, आम्ही साबण गुण बघून घेत नाहीत, हिरोईन बघून घेतो. आमची पोरं त्या साबणानं गोरं होईल का काळं होईल हे बघत नाहीत, पण ज्या साबणावर ब्रँडेड हिरोईन आहे ते साबण खपतोच. शेवटी लोक पृष्ठभाग बघून साबण घेतात महाराज. हे कलियुग आहे, इथं फक्त ॲडव्हर्टाईजमेंटचा जमाना आहे. सत्य असत्य 2 वर्षाने पंढरीची वारी झाली. आत्मीयतेनं माझे वारकरी वारी करत होते, दर्शनासाठी जात होते. ज्यांना खरंच जमलं नाही काही कारणाने, त्यांना म्हटलं काय हरकत आहे,
दरवर्षीसारखा याही वर्षी टी व्हीला दर्शन होईलच की, पण या वर्षी ज्ञानोबाय तुकोबारांचं प्रस्थान टी व्हीला दाखवलं नाही. दाखवलं का? दाखवलं का? माझं निम पाकिट देऊ का? माझी बोल चाल. अरे बोला ना. मी काय तुम्हाला उपनिषद विचारतीये का? साधा प्रश्न आहे. करोनाच्या काळात, करोना नंतर जी वारी झाली आता, त्याचं प्रस्थान, ज्ञानोबाराय आळंदीचं प्रस्थान, तुकोबारायांचं देहूचं प्रस्थान या वर्षी टी व्हीला दाखवलं का? मग हे आधीच बोलले असते माझा जीव ताणला नसताना म्या. नाही दाखवलं. का नाही दाखवलं? कारण पंढरीच्या वारीपेक्षा गुवाहाटीच्या वारीत जास्त टीआरपी देत होत्या. खरंय का खोटंय? आमचा जिल्हा तर लय गाजला महाराज. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ती हॉटेल, ओके मध्ये होतं सगळं महाराज. बरं का? हे कलियुग आहे रे, तथ्य गरजेचं नाही आहे. इथे इथे फक्त एन्जॉयमेंट, मनोरंजन, एंटरटेनमेंट हे महत्त्वाचं आहे. चला, विनंती एवढीच आहे. कशातून का होईना, पण चांगलं घ्या. नाही चांगलं वागता आलं हरकत, पण वाईट वागू. नाही चांगलं बोलता आलं हरकत, वाईट बोलू. लोक चांगलं वागायचं सोडा, चांगलं बोलत सुद्धा नाही. कोणी म्हणलं की नाही, अहो ते शिवछत्रपणी गणेश मंडळामध्ये ते शिवलाताई पाटलांचं कीर्तन आहे हो, ते म्हणणार आहे त्यांनी ठेवलंय, पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? अरे आणणार आणीन, करणार करीन, येणार नीन. नाही आली तर तुम्हाला बोलायला विषय, आली तर ऐकून घ्या ना. तुम्हाला काय वाटतं, कोरोनात जेवढी माणसं मिली सगळी करोनाने मिली? निमी अर्धी तर आपल्या बोलण्यानं मिली. दोन चार तर तुम्ही आम्ही मारली बसल्या बसल्या. तेव्हा चल काय बोलता राहत आहे, आम्ही कशी मारली? बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, त्यानं तुम्हाला फोन केला, दादा पॉझिटिव्ह आलो. हा म्हणला, बाबो पॉझिटिव्ह आला, लय बेकार असतंय रे, कुत्रा हाल खात नाही रे, पैशासाठी डॉक्टर काही बी करतात रे, बायको सुद्धा जवळ येत नाही रे, असलं मरमर मरण्यापेक्षा एकदाच मिळेलं बरं. सकाळी मिळेल ती. तुम्हाला काय वाटतं, करोनानं मिळेलं? तुमच्या फोननं मिळेलं नसता तुम्हाला फोन केला चांगला असतं. ते तुम्ही पॉझिटिव्ह का बोलत नाही मला कळत नाही बरं का? आणि निगेटिव्हिटी हे फार माणसाचं खच्चीकरण करतं. निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना, ही फार चुकीची आणि वाईट आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात, एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. प्रॅक्टिकल विचार करा, विझेल का? विझेल? अर्थात नाही. लोक हसतात बरं का दादांनो? लोक कशालाही हसतात. तुम्ही दारू पिली तरी लोक नावं ठेवतात, आणि तुम्ही माळ घातली तरी लोक नावच ठेवतात. गोरी बायको केली हीच म्हणतात, बाबो याला बरी दिली. काळी केली तीच म्हणतात, बाबो यानं बरी केली. तुझ्या म्हणण्यानं मी ब्रह्मचारी राहू का? तुला गोरी आहे जमाना आणि काळी आहे जमाना, मग लोकांचं ऐकून बायको करायची का? मग लोकांचं ऐकून जीवन जगायचं का? दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, लोकांचं ऐकू नका. जागेवर या. लोक चिमणीला म्हणले, अक्कल आहे का ग तुला? तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे वय गाय. लोक मलाही म्हणतात, एवढंसा जीव गो तुझा, लईच बोल ती. आणि त्यातनं अजून एक काय झालं आहे माहिती आहे का? लोक मला म्हणतात, ताई टी व्हीत लईच मोठ्या दिसत्या, समोरच लईच किरकोळ आहे, आता त्याच्यावर असतंय का महाराज? टी व्हीत कॅमेऱ्यामुळे दिसत असेल जाड, आता काय माहिती. हे बघा, प्रेझेंटेशनवर खरंच काही नसतं रे. आणि आत्ता काय झालं आहे माहीत आहे का? लोक आहे ना, कीर्तनकारांना इतकं फुटकळ समजतात, लाईक अगदी लोअर क्लास, थर्ड क्लास, अगदीच. तुम्हाला काय वाटतं, तुकोबारांकडे पैसा नव्हता म्हणून त्यांनी गाता लिहिला? त्यांच्याकडे गरिबी होती म्हणून त्यांची भजनं केली? आ नाही, अर्थात नाही. आम्हाला लोक कशाचंही भूषण सांगतात, कशाचं बी, सासूरवाडीचं सुद्धा. माझी बायको लय मोठ्याची, महा ना आम्हाला. तुझी बायको मोठीची तर आम्ही काय करू शकतो त्याला? आमचा काय फायदा आहे त्याच्यात? तुम्ही कुणाला भूषण सांगताय? तुकोबारायांचं पुण्याचं सासर आहे, गुळवे सावकराची पोरगी आवली तुकोबारांना दिलेली. सासरवाडीचा विषय आला म्हणून सांगते, आवलीच्या बापाचा 3500 एकर फक्त ऊस आहे. पुण्यात किती एकर ऊस आहे? 35 नाही, 3500 एकर ऊस आहे तिच्या बापाचा. आहे माय मावली आहे, आपल्या बापाचा 3 BHK,
टू व्हीलर आणि फोर व्हीलर तरी नाचतीच नाचती. किती एकर ऊस आहे? 3500 एकर ऊस आहे. आपला 1.5 एकरच आहे. ट्यूबी पेटन जरा राम राम घाली जगावत लोकाला. 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. किती माणसं? 1425. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळ्याची साडी नेसती, तक्रार करत नाही लक्ष्मी तिला म्हणावं. जी दरवाजापर्यंत कधीच घरच्यांचा आब येऊ देत नाही आणि नात्याची लाज कधीच उघडी पडू देत नाही लक्ष्मी तिला म्हणावं. काय वाजू म्हटलं तर वाजवीत जा. वाट बघ तिच्या जरी वाजवते का? तू वाजव. तिने वाजवली म्हणून तू वाजवणार आहे का? काय लोक यायला का? बरं त्याला काय GST आहे का सरकारनं लावलेला टाळ्याला? मोफत आहेत ना. हा फक्त विनंती एवढंच आहे, कळलं तर वाजवी जा बरं का. येड्याचा बाजार आणि खोळ्याचा शेजार आहे दादा निसता. काय खरे, चल जागेवर या. खरंच काय पण लक्ष्मी, माझ्या तुकोबारांचं धोतर फाटलं महाराज. 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय हे जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये लक्ष्मी तिला म्हणायचं. नाहीतर आजकालच्या 3 टाईम खाती, 3 टाईम नवऱ्याच्या घरी 3 टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय 3 टाईम खाऊन. दियावानं दिल्यावर तरी बुंबलून, एवढीच माझी विनंती महाराज. पाहुणा आल्यावर तर मुदाम करती, महाराज आल्यावर म्हणती होय वा सिलेंडर संपलाय, महाराजाला च्या कशानं बाजू. तू एक काम कर, सिलेंडरवर महाराज बसेवण खालनं पेटेव, म्हणजे महाराज बी मोकळा तू बी मोकळी. खोटं नाही बोलत, असल्या बाया रातच्या पेटल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे जी मुदाम करती महाराज. पण सगळ्याच तशा नाही महाराज. अजूनही काही बाया अशा आहेत जिनं कधी स्वतःच दुःख परक्याजवळ सांगितलं नाही. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या आईनं सांभाळलं महाराज, पण डोक्यावर रेष नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीनं जाऊ दिलं नाही आणि देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यासपीठावर देते. फक्त थोडासा संयम ठेवा. आज तो श्रीमंत आहे, उद्या आपण असू. आज आपण गरीब आहे, उद्या तो असेल. पण आपली वेळ येईपर्यंत शांत धावपळ करू नका. स्थिर ऐसी मतीजाची स्थिर, स्टेबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही स्टेबल नाही आहेत, तुम्ही स्थिर नाही आहेत, तुम्ही पळताय रे. नाही शिक्षण जमलं व्यापार केला, नाही व्यापार जमलं शेती केली, नाही शेती जमली फिरला बोंबलत. काहीतरी एक कर ना. सायन्स विषय निघाला नाही म्हणून कॉमर्स घेणारी आपली औलाद आपल्याला देव कधीच काही देणार नाही. विषय काढ, पहिला अनुभव आणि पुढचा अभ्यास हे दोन्ही मिळून विषय निघेल. पण जर हेही सोडलं ना आणि दुसऱ्याच्या पाठी लागलत ना, हेही होणार नाही. आणि धोबी का कुत्ता घर का ना, स्थिर राहा. आज मला कोणतरी नावं ठेवते म्हणून मी कीर्तन सोडून देणं ही स्टेबिलिटी नाहीये. स्थिरता ठेवा कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्ही देवाला सुद्धा स्थिर नाही आहेत. तुम्हाला वाटतं आज माळा घातली की उद्या महाराजन परवा पाकिटच. आपल्या बापाची पिंड आहे रे. देव काय पिझ्झा आहे का? ऑर्डर केला की अर्ध्या तासात यायला विथ एक्स्ट्रा चीज. देव आहे त्यो, जरा तर वेळ द्यायचा की त्याला. अगदीच फुटकळ रे. एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. काहो तरुण मंडळी, पाणी घालताय, खत घालताय, झाड वाढलं पाहिजे का नाही? पोरण वाढलं पाहिजे का नाही? अरे तात इट इज नेचर. पाणी घालतोयस, खत घालतोयस, झाड वाढलं पाहिजे. म्हणलं बघा ना ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं का? काय नाही म्हणताय राव? चुक हा कळतच नाही यांना. काय चुकलं? शेवटी माझं चुकलं का त्याचं चुकलं? त्याचं चुकलं. काय चुकलं? हेच कळत नाही बघा पोराव. लोकायच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. मग तुम्ही स्वतःच सोडून देता आणि लोकांच्या भानगडीत पडता रे. म्हणून स्थिर राहा जरा असे. पण लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का तुला? जागेवर आलात का तुम्ही? फिरत जा पण येत जा बरं का. लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का तुला? तुझ्या एवढ्याशा चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे होय काय? चिमणी म्हणली खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त.